लोकसभागातून निर्माण केलेल्या ग्रंथालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन। तुळजापूर तालुक्यातील मंगरोळी बेट अंतर्गत काटगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथालयाचे उद्घाटन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले। विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रोजावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या कल्पनेतून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकसहभागातून ग्रंथालय निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला। शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी किमान ग्रंथाची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली होती। याप्रमाणे रुपये 3,232 किमतीची पुस्तके जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये असावीत असा त्यांचा आग्रह होता। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बहुतेक जिल्हा परिषदेच्या शाळांनी हा उपक्रम कार्यान्वित केलेला आहे। तुळजापूर तालुक्यातील 100% शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे। त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटगाव तालुका तुळजापूर या शाळेने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करून ग्रंथालयासाठी रुपये 1,00,000 इतका लोक सहभाग जमा केला आणि त्यामधून एकूण 2,000 पुस्तके खरेदी करून डॉक्टर एस आर रंगनाथन या समृद्ध ग्रंथालयाची निर्मिती केली। या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेटकर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दयानंद जटनोरे शिक्षण प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद श्री रावसाहेब मिरगणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद मल्हारी माने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तुळजापूर उपस्थित होते। धनराज न्यूज साठी दादासाहेब वनसोडे तुळजापूर।